गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून गाडीची काच फोडणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून गाडीची काच फोडली, जाब विचारायला गेला तर बंदूक दाखवली, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या। तीन तलवारी, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस केले जप्त। मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1160/2024 कलम 307 व इतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये यातील जे फिर्यादी आहेत त्यांचा चुलत भाऊ आपल्या पत्नीसह आपल्या घराकडे येत असताना 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास घटना घडली। त्यावेळी 2 हॉर्न वाजल्याचा राग मनात धरून 2 इसमांनी यातील फिर्यादींचे जे भाऊ आहेत जनार्दन भोईर यांच्या गाडीची काच आपल्या साथीदारांसह येऊन रात्रीच्या वेळी फोडली होती। तर यातील जे आरोपीत होते त्यांची ओळख पटल्यानंतर एका आरोपी त्या परिसरात राहत असल्यामुळे त्याच्याकडे विचारणा करण्यासाठी फिर्यादीचे जे चुलत भाऊ आहेत ते गेले होते। त्याचा राग मनात धरून त्या आरोपीच्या 2 मित्रांनी पुन्हा घटनास्थळावर येऊन धमकी फिर्यादीच्या डोक्याला पिस्टल लावून धमकी दिली आणि आम्हीच गाडीची काच फोडली आणि यापुढे याद राख आणि तुला पण असंच ठोकेल अशा प्रकारची धमकी दिली आणि ते तिथून निघून गेले। त्यावेळी फिर्यादी आणि फिर्यादीचे जे चुलत भाऊ जनार्दन भोईर त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर तिथे लोक जमा होऊ लागले आणि जे 2 इसम होते धमकी देणारे ते एका मोरेश्वर पार्क नावाच्या इमारतीत शिरले। त्यावेळी ते आपल्याकडील जे शस्त्र होती ती एका ठिकाणी लपवून ते तिथून निघून गेले होते। तर पोलिसांना पण कॉल झाला होता त्यावेळी। त्या दरम्यान त्यातील एक आरोपितांनी आपल्यातल्या एका साथीदाराला ती शस्त्रांची बॅग नेण्यासाठी पाठवलं होतं। त्यावेळी लोकांनी त्या आरोपीला पकडलं, त्याची ओळख पटल्यानंतर आम्ही पंचनामा करून त्या काळ्या रंगाच्या सॅकमधून 3 चॉपर आणि 1 गावठी कट्टा तसेच 3 जिवंत राऊंड हस्तगत केलेले आहेत। त्याचबरोबर त्या आरोपीच्याकडे केलेल्या चौकशीत आणखीन आरोपींची नावं निष्पन्न करण्यात आलेली असून अजून एकूण 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। इतर आरोपींचा तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।